नमस्कार मंडळी. 2-3 दिवस झालं मी काहीही शूट केलेलं नाही आहे. कंटाळा आलेला असं म्हणाल तर चालेल. किंवा माझे काही जुने व्हिडिओ अपडेटेड होते, करायचे होते आणि ते अपलोड करायचे होते, त्यामुळे सुद्धा मी व्हिडिओ बनवला नाही असं म्हटलं तरी चालेल. आणि आता संध्याकाळ झाली आणि मी बसले इकडे माझा पगाडा काढून. ॲक्च्युली मी एक मला ब्लाऊज शिवायला आले, ते ब्लाऊज शिवायचं आहे तर त्याचं पेपर कटिंग करते. माझी 2 ब्लाऊज शिवायचे आहेत, ते करायचं आहे. माझा पॅटर्न काढलेला आहे तर ते ठेवून कट करायचं आहे. तर आधी मी माझ्याकडे एक ताईंचं ब्लाऊज आले शिवायला, ते पेपर कटिंग करून त्यांचं एक ब्लाऊज कट करते. म्हणजे उद्या परवा मला शिवता येईल. त्यांनी बरेच दिवस झालं दिले पण मला वेळच नव्हता मिळाला. ॲक्च्युली मी दुसऱ्या एका कामामध्ये व्यस्त आहे, त्या कामाचा लोड जास्त आहे. ते काम झालं की मग बाकीच्या गोष्टीकडे मला लक्ष देता येईल. आणि ते काम कधी होईल त्यावेळेला मी तुमच्याशी नक्की शेअर करेन मी काय काम कोणत्या कामामध्ये व्यस्त आहे ते. चांगलं व्यवस्थित होऊ दे मग तुम्हाला सांगते मी, आता नाही सांगू शकत. तर त्या कामामध्ये जरा व्यस्त आहे, 1-8 दिवस अजून त्यामध्ये जाणार आहेत, त्यामुळे बघू ते त्या आधी ते कवर होऊ देत. पण सकाळपासून जरा बिझी होते आणि मग ब्लॉग वगैरे बनवायला मिळाला नाही. ॲक्च्युली भोजनकट्ट्यावरती आपल्याला रेसिपी चालू करायचे आहेत रेग्युलर, त्यासाठी सुद्धा माझा प्रयत्न चालू आहे. पण कसं होतं, मला 2-2 चॅनल कवर करणं नाही होत आहे. इनफॅक्ट एडिटिंग नाही होत आहे. मी जरी शूटिंग करून ठेवलं तर ते एडिटिंगला वेळ लागतो. आणि निशांक आजकाल इतका मस्ती करतो. यापूर्वीचे दिवस मग मला असं वाटतं की ते बरे होते, आत्ताचे नकोत असं होतं. कारण तो ना मी व्हॉइस ओव्हर करायला लागलो की मध्ये येऊन काही ना काहीतरी बोलेल. त्याला मी काही काम करत असेल तर त्याचं असं असतं की नाही तू ते नको करू, तू माझ्याशी खेळ. त्यामुळे तो कधी झोपलेला असेल त्यावेळेत किंवा असं आता निधीबरोबर खेळतो आहे त्यावेळेत मी हे असे व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करत असते. अजून एक मार्गशीर्ष महिना जवळ येतो आहे तर त्यासाठी वान काय, महिलांचा प्रश्न असतो की वान काय द्यायचं, त्यासाठीसुद्धा एक मस्त ऑप्शन मी घेऊन येणार आहे. माझं बनवायला चालू आहे तर ते सुद्धा मी तुमच्याशी शेअर करेन 1-2 दिवसात. आणि दिवाळीची तयारी हे ते चालूच आहे. दिवाळीला गावाला जायचा विचार आहे, बघू काय काय होतं आहे अजून ते फिक्स नाही झालं. गावाला जायचं ज्यावेळेला रिझर्वेशन होईल त्यावेळेलाच गावाला जायचं फिक्स होईल ना, त्यामुळे मी काही सांगू शकत नाही आता. चला आधी पटापटा ह्या ताईंचं जे ब्लाऊज आहे ते कट करून घेते आणि मग माझी 2 ब्लाऊज आहेत तीही कट करते. आणि आज इथून पुढे काय होते ते तुमच्याशी नक्की शेअर करेन. बघा कॅमेरा काढला नाही तर आलाच हिरो, आलाच काय पाहिजे तुला. आता तू बोलणार नको ते असं लांब पकडायचं, लांब पकडायचं. तू दिसत नाही ना, आता दिसतो तू. लांब पकडायचं, तू लांब पकड, लांब पकड. तू दिसला पाहिजे ना इथे, इथे तू दिसला पाहिजे. लांब पकड अस, व्हेरी गुड. दिसतो तू, नाही दिसत ना. हा लांब पकड, लांब पकड, असं लांब पकड, मग तू दिसणार असं, असं लांब पकडायचं असं, म्हणजे छान दिसणार. तर असं सर्व आहे, आम्हाला सगळं पाहिजे असतं, सगळं पाहिजे असतं. कसं शूट करायचं सांगा, मी कसं शूट करायचं या पोराला घेऊन. शोना नको गा चिकन. एक मला पप्पी दे, नाही मला पप्पी दे, मी द्यायला, मला पप्पी दे. बोल बाय, बोल सगळ्यांना बाय. अरे हलत ते, तू कुठे दिसतोय सांग मला. खाली कर, खाली कर, तू दिसणार. खाली कर, खाली कर, वर नाही, खाली कर. हा असं खाली कर. हा दिसला निशांक, ये निशांक दिसला. तर मंडळी निशांकनी काय मला हे काम करायला दिलेलं नाही आहे. निशांक नुसता मध्ये मध्ये येतो आहे आणि आम्हाला मी हे असंच ठेवणार आहे आता. आणि आता मी लागते जेवणाच्या मार्गाला, जेवण बनवायचं आहे तर जेवण बनवते आणि मग नंतर हे कटिंग करेन. कारण ह्याचा बाबा आला की ते ह्याच्याकडे लक्ष देतील, मग मला कटिंग करायला काय होत नाही.
टेन्शन नाही, त्यामुळे मी हे असंच इकडे ठेवून देते, लाईट काढते आणि आम्ही बाहेर जातो, म्हणजे हा बाहेर येईल. ओके, तर मंडळी मी आता जेवण बनवते आणि आता किचनमध्ये आला हिरो. काय कलाच ग या फोल्याच, या फोलाच का कलाच. चला मंडळी पटापटापट जेवण बनवून घेऊया, कारण वेळ होत आला आहे, 7:15 झालेत. जेवण बनवून घेतलं की बाकीची कामं करायला मी रिकामी होईल ना. तर मंडळी आमच्या निशांकसाठी मी शूज ऑनलाईन मागवले होते ॲमेझॉनवरून, आणि ते शूज आलेले आहेत. थोडेसे मोठे होत आहेत त्याला, आणि थोड्या दिवसांनी त्याला येतील ते, पण आम्हाला आजच घालून मिरवायचं आहे कारण त्याच्यामध्ये लाईट भेटतं आणि बघा कसा हिंडतो आहे तो घरभर. तुझा पाय काढ. काय कुठे चालला तू? पण ते पडशील की धावायचं नाही बाबू. छान आहेत ना शूज, तुला आवडले? ते मोठे होत आहेत, त्याला उचलता येत नाही, तरी ते घालून फिरायचं. बाय बाय, फिराय जाऊ. तुझ्यापेक्षा मोठे झाले शूज. चला मंडळी जेवणाच्या तयारीला लागू. आपण कितीही काही म्हटलं तरी घरातली कामं काही आपल्याला चुकलेली नाही आहे, ती करावीच लागतात. त्यामुळे मी आता जेवणाच्या एकटं बाकी जे मी करत होते काम, माझं कटिंगचं, ते मी ठेवून दिलं कारण निशांक तिथेमध्ये येत होता. आणि आता त्याला घेऊन मी इकडे स्वयंपाक करते. तो असा लुडबुड करतो ना आजकालमध्ये, बघायलाच नको. बघायला नको म्हणजे आता किचन ओट्यावरती त्याला सगळं भेटतं त्याच्या हाताला, त्यामुळे तो असा माझ्या मागे मागं, आताही तो तांदळाच्या डब्यात घुसलेला आहे बघितला असं. आणि काय करतो, किचन ओट्यावरती काहीही मिळू देत, मग चमचा मिळू देत, मी जेवण बनवत असेल की भाजीमध्ये घातलेला तो चमचा मिळू देत, तो हॉलमध्ये घेऊन जाणार, किंवा एखादा चाकू मिळाला तो हॉलमध्ये, मागच्या मागून येतो, हळूच एखादी वस्तू घेतो आणि हॉलमध्ये पळून जातो, हे असं चालू असतं. त्यामुळे बारीक लक्ष ठेवावं लागतं आजकाल. आणि सोबत तिकडे मॅडमांची परीक्षा चालू आहे, त्यांना त्यांना त्यांची अभ्यास घेणं गरजेचं आहे, त्यामुळे त्याला सांभाळत हिचा अभ्यास घेत मी जेवण करते. म्हणजे मल्टी टास्किंग काय म्हणतात ना ते करायचं चालू आहे. हे बघा आता यांनी हा पलिता घेतला आहे आणि तो मला मारतो आहे पाठून पाठून, त्या ती बुक घेऊन माझ्या मागे मागे आहे की माझं अभ्यासाचं हे काय. असा कंटाळा येऊन गेला आहे ना मला, सगळ्या गोष्टी हँडल करतात, पण काय करणार, जे आहे ते आपल्याला ॲक्सेप्ट करावंच लागणार. मला वाटतं प्रत्येक आई हेच करत असेल, मल्टी टास्किंग काम. काय त्या पोरांच्याकडे लक्ष द्यायचं का, जेवण करायचं का, कामं करायची का, अजून काही करायचं, काही सुचत नाही. त्या सणवार आले म्हटलं की अजून गोंधळ उडतो आपल्या बायकांचा, त्यामुळे नियोजनबद्ध सगळी कामं करणं गरजेचं आहे. तर माझंही चालू असतं काही ना काही करायला. आणि इकडे मी आता बनवते ते म्हणजे दोडक्याची भाजी. आमच्याकडे दोडका म्हणतात काही जणी, इकडे शिराळा बोलतात, शिराळ दोडका बोलतात. त्याची वरची जी काठा आहेत, म्हणजे जे काटेरी भाग असतो किंवा काय म्हणतात शिरा असतात, ते मी हे करून घेतलेत, घासून घेतलेत. आणि दोडका मस्त बारीक चिरला आहे, आता यामध्ये पाणी घालायचं आणि धुवून घ्यायचा. मी आधीही धुवून घेतला, नंतरही धुवून घेतला. कांदा टोमॅटो पाहिजेत आपल्याला दोडका बनवायचे, त्यामुळे कांदा टोमॅटो छान बारीक कट करून घ्यायचा पटापट. आणि स्वयंपाक आजकाल वेळ होतो आणि बरेच दिवस झाले मी काही शूट केलं नाही, नवीन काही बनवलेलं नाही. ॲक्च्युली काही गोष्टी बनवायच्या म्हटलं तरी त्यात वेळ जातो, आणि मला ना ते थोडंसं तब्येतीचं पण कारण येतं आहे की मला नाही होत आहे सगळ्या गोष्टी हँडल करणं. माझी ना कंबरेचा प्रॉब्लेम होतो आहे, दुसरं सी सेक्शन झाल्यापासून का माहीत नाही मला कंबरेचा प्रचंड त्रास होतो आहे. इकडे निधीचा अभ्यास चालू आहे. चला निधीचा अभ्यास घेत घेत मी इकडे शिराळे बनवते, म्हणजे तोडका बनवते. कडे तेल टाकले, त्यामध्ये घातले राई, जिरं आणि कांदा. कांदा छान असा लालसर करून घ्यायचा, छान भाजून घ्यायचा, आणि मग आपल्याला यामध्ये बाकीच्या गोष्टी टाकायच्या आहेत. माझा कांदा चांगला परतून घेते. अजून एक मी सांगत होते, प्रत्येक महिलेनी ना आपल्या तब्येतीची खरंच काळजी घ्यायला पाहिजेत. आणि आजकाल एवढं अंगावरती काढण्यासारखं खरंच नाही आहे परिस्थिती, कारण सध्या जे आपण अन्न खातो किंवा काही गोष्टी खातो त्या
म्हणजे सेंद्रिय शेती करून नाही पिकवलेले आहेत, त्यामध्ये रासायनिक खतांचा वापर केला जातो आणि त्यामुळे आपल्या तब्येतीवर त्याचा परिणाम होतो. ह्या विषय खूप मोठा आहे त्यामुळे त्या खोलात मी जात नाही. भाजीकडे येऊया आपण. माझा कांदा टोमॅटो छान भाजलं याला, त्यामध्ये मी हळद टाकली, मीठ टाकलं, लाल तिखट टाकलं आणि थोडीशी धणाजिरा पावडर टाकली. दुसरं काही घातलेलं नाही आहे. धणाजिरा पावडर मी कधीतरी टाकते जर हा मसाल्याचा डबा ओपन केला तर. बाकीच्या वेळेला माझा फक्त आमचा जो कोल्हापुरी मसाला आहे तो आणि मीठ एवढंच असं. आता इकडे मी यामध्ये दोडका घातलेला आहे जो आपण मस्त तुकडे करून घेतलेला आहे, तो कापून घेतलेला आहे. तो 1-2-3 मिनटं असंच परतवून घ्यायचं म्हणजे सगळे मसाले त्याला लागले पाहिजे. आणि पाणी न घालता झाकण ठेवून याला शिजवून घ्यायचं. दोडक्याला स्वतःचंच पाणी सुटतं त्यामुळे एक्स्ट्राचं पाणी घालायची यामध्ये गरज नाही. जर तुम्हाला सुका सुका दोडका पाहिजे असेल तर इकडे मी पुन्हा एकदा मिक्स करून घेतलेला आहे 1-2-3 मिनटांनी ते झाकण काढून. आणि आपल्या इकडे दोडका ऑलमोस्ट त्याच्यातलं पाणी जे आहे ते अटलेलं आहे आणि मी यामध्ये घातला आहे तो म्हणजे शेंगदाण्याचा सुकोटा. तर तुम्ही म्हणाल असं काय झालं, हे छोटंसं दिसते. ॲक्च्युली कॅमेऱ्याची सेटिंग माझी चेंज करायची राहिली त्यामुळे हे असं दिसतं. तर इकडे माझी दोडक्याची भाजी तयार झाली. लगेचच मी इकडे वरण बनवायला घेतलेलं आहे आणि मी माझ्या पद्धतीचं वरण तुमच्याशी शेअर करते. तर मी इकडे जिरं मोहरी टाकलेली आहे, त्यामध्ये लसूण टाकली, लसूण चांगली लालसर करून घ्यायची. त्यामध्येच कढीपत्ता मी घातलेला आहे, मिरची घालायची आणि हे चांगलं परतवून घ्यायचं. लसूण थोडासा लालसर करून घ्यायचा आहे आपल्याला आणि मग यामध्ये हळद घालायची आहे. हळद घालायची, थोडंसं हिंग घालायचा. वरणामध्ये हिंगाची टेस्ट खूप छान लागते आणि फोडणीचं वरण आहे. काही जण वर ही फोडणी करतात आणि डाळीच्या ह्याच्यात ओततात आणि मग ती उकळी काढतात. मी फोडणीत डाळ ओतते. तर ही मुगाची डाळ आणि तुरीची डाळ थोडी थोडी मिक्स केली आणि 3 शिट्ट्या काढून घेतल्या. ती टाकायची, त्यावरती मस्त कोथिंबीर घालायची आणि या डाळीला दणकून उकळी आणायची म्हणजे आपलं वरण तयार होतं, जे माझ्या निशांकला प्रचंड आवडतं. आता आलो आहे आपण दुसऱ्या दिवशीच्या सकाळी, कारण मी रात्री जेवढं शूट केलं तुमच्याशी शेअर केलं त्यानंतर मी ती माझी जे कटिंग वगैरे होतं ते सगळं केलं. दुसऱ्या दिवशी मी बनवली होती पनीर भुर्जी, ती तुमच्याशी शेअर करते. तर कढईत मी तेल टाकले, जिरं मोहरी टाकले, कढीपत्ता टाकला, कांदा टाकला. कांदा लालसर करून घ्यायचा आहे आपल्याला आणि कांदा लालसर झाला की यामध्ये घालायचं आहे टोमॅटो. तुम्हाला जर अलं लसणाची पेस्ट यामध्ये घालायची असेल तर घालू शकता, मी घातलेली नाही आहे. काही तर लाल टोमॅटो लालसर झाला की आपल्याला यामध्ये मसाले घालायचे आहेत. मसाल्यामध्ये हळद, मीठ, मसाला जे तुम्हाला पाहिजेत ते सगळे मसाले यामध्ये तुम्ही घालू शकता. फक्त तिखट आपल्या अंदाजानुसार करायचं बरं का, मीठ घालायचं चवीनुसार आणि हे चांगलं मिक्स करायचं. तर मी यामध्ये धणाजिरा पावडर, हळद, मीठ, मसाला सगळं घातलं, हे चांगलं मिक्स करून घ्यायचं. याला छान तेल सुटलं, कांदा आणि टोमॅटो चांगला मॅश झाला किंवा शिजला गेला की मग आपल्याला यामध्ये पनीर आहे ते असे कुस्करून घालायचं आहे, जेणेकरून आपली जी भाजी आहे ती छान होते. आणि ही पनीरची भाजी निधीला आणि मला प्रचंड आवडते. हे बघा मी मॅश केलं, मला आधी थोडंसं ते थोडंसं त्यामध्ये तेल एक्स्ट्रा वाटलं म्हणून मग मी यामध्ये अजून थोडंसं पनीर घालून झाकण ठेवून हे 1-2 मिनटाची याला वाफ काढून घ्यायची म्हणजे आपली पनीरची भाजी तयार होते. तर मंडळी ही जी पनीरची भाजी आहे मी निधीच्या टिफिनसाठी बनवली होती, त्यामुळे त्याच्यात जे काही पाणी वगैरे पाणी तर त्याला सुटतं थोडंसं, ते सगळं आटवून घ्यायचं. आणि लगेचच मी चपात्या करायला घेतलेल्या आहेत. चपात्या बनवताना काही जणांना कसं लाटून लगेच ती भाजता येत नाही, काही जणांच्या करपतात किंवा काय होतात. तर काय करायचं, आपण तवा बारीक गॅसवरती पहिला गरम करत ठेवायचा आणि जे आपण मध्ये तेल लावतो किंवा घडी घालतो ना ती आधी घालून घ्यायच्या. तवा आपला गरम होईपर्यंत ना ह्या घड्या घालून एकत्रित करून ठेवायच्या, म्हणजे ती जी वेळ असतो तो आपला वाचतो आणि चपात्या आपल्या हे होतात. आता मी इकडे त्या घड्या घालून ठेवलेल्या आहेत आणि चपाती एक भाजेपर्यंत मी दुसरी चपातीकडे लाटून घेतलेली आहे, त्यामुळे आपल्याला वेळही कमी लागतो आणि चपात्या पटापटा होतात. आता सांगायचं तर चपाती मंद गॅसवरती कधीच भाजायची नाही, मीडियम टू हाय फ्लेमवरती चपाती भाजायची तर ती छान भाजली जाते. मंद याच्यावरती त्याचं काय चवीला चांगली लागत नाही, खट्टर होते आणि चांगली होत नाही. सॉफ्ट जर चपाती पाहिजे असेल तर मीडियम टू हाय फ्लेमवरती छान अशी ही चपाती भाजून घ्यायची. आता बघा माझी इकडे दुसरी चपाती मी तव्यामध्ये भाजते, त्याच्याकडे लक्ष ठेवत ठेवत मी इकडे तिसरी चपाती लाटलेली पण आहे. तर असं जर तुम्ही गोळ्यांना आधी तेल वगैरे लावून जे तुमची जी एक प्रोसेस असते ना, तेल लावणं किंवा घडी घालणं, मधून घडी घालणं, असे जे प्रकार आहेत ते तवा तापायच्या आधी करून घ्यायचे आणि एकदा तवा तापला की पटापटा छान छान चपात्या लाटून घ्यायच्या. माझ्या चपात्या इकडे झालेल्या आहेत. आता मी निधीचा टिफिन भरते. मोजक्या चपात्या होत्या 6 करायच्या, त्यामुळे काय एवढं वेळ लागणार नाही.
आणि हे बघा, माझ्या निधीचा टिफिन मी भरते. निधीला मी स्टीलचाच डब्बा देण्याचा प्रेफर करते. स्टील गरम गरम असतो, त्यामध्ये असतात जेवण द्यायचं असतं म्हणून. आणि निधी काही एवढी भाजी खात नाही, तरी पण मी देते की तिने खावावी म्हणून. दोन चपात्या, आता चपात्या माझ्या छोट्या छोट्याच असतात समजा, त्या छोट्या छोट्या चपात्याच्या तुकडे करून देते निधीला मी, म्हणजे तिला ती पटकन खाता येईल आणि टिफिन लवकर संपत आहे संपवेल ती. नाही तर तुकडे नाही करून दिले तर मग ते टिफिन तसा ठेवून येते. बाकीच्या उरलेल्या मी गॅस स्टोव्हमध्ये ठेवून दिल्या आणि माझ्या निधीचा टिफिन इकडे तयार झाला. एका खाऊच्या डब्यामध्ये मी तिला चकली दिली. निधीचा एकच ब्रेक असतो जेवणाचा आणि येतानाही बसमध्ये चकली खाते. मंडळी, मी इकडे जरा माझं कामाचं बघत होते, म्हणजे डॉक्युमेंट्स वगैरे काय काय शोधत होते. आणि माझ्या पिल्लूला मी चिरमोरे दिले होते खायला. आणि चिरमोरे कसे त्यांनी केलेत बघा. चिरमोरेची पिशवी आम्हाला मिळाली आणि आम्ही चिरमोरे सगळ्या घरभर पसरवले. काय आहे बाबू, असं पसरवतं का कुणी? काय करायचं या पोराला मला समजत नाही. खायचं कमी, सांडायचं ध्यान आम्हाला जास्त लागलेलं आहे. तर मंडळी, तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करा. तब्येत डाऊन आहे त्यामुळे व्हिडिओ येत नाही आहेत. बऱ्याचशा गोष्टी घडत आहेत बॅकस्टेजला बॅकस्टेजला नाही लाईव्हमध्ये, त्यामुळे काही गोष्टी शेअर करू शकत नाही. सो आय होप तुम्हाला आजचा हा ब्लॉग आवडला असेल. प्लीज लाईक करा हो.